देशात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक झालेल्या महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसींचा खडखडाट झाल्याचं चित्र बुधवारी समोर आलं. देशाबरोबरच राज्यात 16 जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोठ्या गाजावाजा करून सुरू करण्यात आलंय. अशातच कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रातच आहे. आतापर्यंत 1,06,00,000 लसींचे डोस मिळाले. हे सर्व डोस राज्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रापर्यंत वितरित करण्यात आले आहेत. मात्र आता राज्याकडे लसींचा साठा शिल्लक नाही. सातारा, सांगली, कोल्हापूर, गोंदियामध्ये लसींचा साठा संपला असून मुंबई, पुणे, नागपूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये काही दिवस पुरेल इतकाच साठा उरलाय. नवीन लसींचा पुरवठा होईपर्यंत वितरित करण्यासाठी लस नसल्याची माहिती आरोग्य खात्यातून दिली जाते. तसेच महाराष्ट्रात वेळेत लसींचा पुरवठा न झाल्यास 3 दिवसात लसीकरण बंद पडण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही व्यक्त केली आहे. त्यापैकी पहिला डोस घेणारे साधारणतः 97,000 आहेत आणि उर्वरित 12,000 जे आहेत त्यांनी सेकंड डोस घेतलेला आहे. सध्याच्या परिस्थितीत आपल्याकडे लसी संपलेल्या आहेत, परंतु आपण 3,25,000 डोसची मागणी केलेली आहे आणि शासनाने आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला लवकरात लवकरच ते उपलब्ध करून देतील. राज्यात